नमस्कार, आपल्या रुचकर जेवण मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज एकदम आपण हॉटेल स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल मटार पनीर बघणार आहोत। आधी आपण मटार पनीरचा मसाला तयार करून घेऊया। इथं कढईत मी एक चमचाभर तेल टाकले, असा जारसर कांदा कापून घेतलाय। तिथं मी 4-5 लसणाच्या पाकळ्या, मोठ्या पाकळ्या, थोडं अद्रक आणि 2 हिरव्या मिरच्या कांद्याबरोबर फ्राय करून घेते। 3-4 मिनट कांदा छान परतून घेतलाय। नंतर आपण टोमॅटो टाकणार आहे। इथं मी 2 मोठे टमाटे असे स्लाइस मध्ये कापून घेतले। आता हे पण 3-4 मिनट मी छान परतून घेते। आपला मसाला बघा छान होऊन गेलाय, टमाटे पण छान शिजून गेले। आता आपण हा मसाला दळायला घेऊया, पण थोडा थंड करून घेते नाहीतर एकदम अंगावर उडेल। इथे एका कढईत अगदी 1/2 चमचा तेल टाकले आणि 1/2 चमचा बटर। आपण पनीर थोडं फ्राय करून घेऊया छान चवीचे। तुम्हाला लसूण फ्राय करायचं तुम्ही असंही पनीर टाकू शकता। पनीर फ्राय केल्यानंतर कोंबट पाणी केलं आणि त्यात मी पनीर ठेवलंय। 3-4 मिनटं पनीर त्यात ठेवलं कोंबट पाण्यात, पनीर एकदम सॉफ्ट होतं। एका कढईत 1 मोठा चमचा तेल टाकले, 1 चमचा बटर घेऊया। इथं मी 2 लहान तेजपत्ते आणि 3-4 लवंग घेतले। आता जो मसाला आपण दळून घेतलाय तो आपण टाकूया। आता 4-5 मिनटं तरी आपण तेल सुटोस्तर हा मसाला परतून घेऊया। 3-4 मिनटं मसाला परतल्यानंतर आपण त्यात मसाले टाकूया। इथं मी धना पावडर घेतली आहे, थोडीशी हळद घेतली आहे, गरम मसाला आणि लाल मिरची पावडर। तुम्ही तुमच्या हिशोबाने मसाले टाकू शकता। सुके मसाले टाकल्यानंतर आपण 3-4 मिनटं छान परतून घेणार आहोत मसाला। मसाला छान परतून घेतलाय, तुम्ही बघू शकता छान तेल सुटून गेले आपलं। मी इथं फ्रेश मटार घेतले, पनीर आपण नंतर टाकूया, आधी मटार शिजवून घेऊया। मटार शिजण्यासाठी मी त्यात थोडंसं पाणी टाकते, म्हणजे आपली ग्रेव्ही पण छान होईल। मटार शिजण्यासाठी 4-5 मिनटं छान झाकण ठेवून शिजू देऊया। 5-7 मिनटं झाले, आपली भाजी बघू शकता तुम्ही छान तेल सुटून गेलंय। आता ह्या स्टेजला आपण पनीर टाकूया। मी कोंबट पाण्यातून पनीर काढून ठेवलंय, ते टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया। थोडीशी कसुरी मेथी अशी हाताने क्रश करून घेते, याने छान चव येते। मीठ तुम्ही आधीच टाकू शकता, माझ्याकडनं राहून गेलेलं। आता हे छान मिक्स करून घेऊया। 2 मिनटं परतून घेते आता छान पनीर टाकल्यावर। पनीर टाकल्यानंतर फक्त 2 मिनटं झाकण ठेवायचं, कारण जास्त पनीर शिजवलं तर ते कडक होतं। आपली मटार पनीर एकदम तयार आहे, तुम्ही बघू शकता। थोडीशी वरून कोथिंबीर आवडत असेल तर थोडी कोथिंबीर टाकूया। आपली मटार पनीर एकदम तयार आहे, तुम्ही बघू शकता। एकदम रेस्टॉरंटमध्ये सुद्धा अशी मटार पनीर मिळणार नाही, एवढी छान आपण अगदी 10-15 मिनटात घरी तयार करू शकतो। आता सर्विंग बाउलमध्ये मी काढून घेते। आपली मटार पनीर एकदम तयार आहे, एकदम रेस्टॉरंट स्टाईल हॉटेल स्टाईल मटार पनीर एकदम आपण कमी वेळात कमी साहित्यामध्ये करू शकतो। आजची रेसिपी आवडली असेल आपल्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा आणि आपल्या रुचकर जेवण चॅनलला सबस्क्राईब करा। उद्या भेटूया छानशा अशा रेसिपीमध्ये। तोवर बाय।